जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मागील गेल्या 36 ते 48 तासापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे नंदुरबार शहर परिसरातील व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत, जिल्ह्यातील तसेच शहरातील रस्त्यांना देखील नद्या नाल्यांना पूर आल्याचे स्वरूप। नंदुरबार शहरातील उड्डाणपूल खाली पाणी भरल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, तर शहरातील हॉटेल साई भगवती परिसरातील महामार्गालगत रस्त्याला सखल भागात पाणी साचल्याने परिसराला तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे। तर शहरातील धुळे चौफुली परिसरात असलेल्या लालबाग कॉलनीत, साईबाबा मंदिर परिसरात असलेल्या नागरिकांच्या घरांमध्ये ड्रेनेजमधून पाणी वाहत नसल्याने त्याचे घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। नंदुरबार शहरात पालिकेचा शून्य नियोजन कारभार असल्यामुळे शहरातील सर्वच ड्रेनेज हे जवळपास बंद अवस्थेत असल्याने शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी गटारीतून न वाहता रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहताना दिसून आले आहे। यामुळे शहरातील नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याचे दिसून आले। या संदर्भात वारंवार नंदुरबार नगरपालिका प्रशासनाला पावसाळा सुरू असल्याकारणाने शहरातील ड्रेनेज लाईन व गटारीचे योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक असताना चुकीच्या नियोजन पद्धतीने तयार झालेल्या गटारीच्या कामांमुळे त्याचा थेट फटका या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना त्यांच्या घरात पाणी जाऊन बसत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या मागील गेल्या 36 तासापासूनच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण होऊन सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाल्याचे निदर्शनास येत आहे। या संदर्भात नंदुरबार जिल्हा प्रशासनाने व आपत्ती व्यवस्थापनाने योग्य पद्धतीने पावले उचलत नागरिकांच्या मालमत्तेचे व जनसामान्याचे पूरपरिस्थिती व अन्य माध्यमातून होणाऱ्या नुकसानी संदर्भात सतर्क राहून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील उदय नदीवरील देहली मध्यम प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरला असून मोठ्या प्रमाणावर येथून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खापर परिसरातील आमलीफळी परिसरात दृष्टीस पडत आहे। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक मध्यम प्रकल्पात जवळपास मागील गेल्या 48 तासात आतापर्यंत 83% जलसाठा निर्माण झाला असून पुढील काही तासानंतर नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी सोडणार असल्याची माहिती संबंधित मध्यम प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून उपलब्ध झाली असून अवघ्या काही तासांचा काळ लोटल्यानंतर विरचक धरणाचे दरवाजे हे धरण भरल्यानंतर उघडले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त जय मल्हार न्यूज चॅनलला प्राप्त झाले आहे। तर जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नेसू प्रकल्प हा देखील पूर्ण क्षमतेने भरला असून नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक यांच्यातर्फे करण्यात आले आहे। तसेच विरचक मध्यम प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून शिवण नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार या अंतर्गत असलेल्या शिवण नदीवरील विरचक मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळ्यात वाढ होऊन 238 मिलीमीटरची नोंद झाली असून प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी ही 239.30 मीटर असून विरचक धरणात सध्या 81% एवढा जलसाठा निर्माण झाला आहे। धरण आणि पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने त्यानुसार विरचक धरणात पाण्याचा एक वाढल्याने धरणाचे वक्राकार दरवाजे उघडून शिवण नदी पाण्याचा विसर्ग सोडण्याचे नियोजन संबंधित विभागाने केले असून शिवण नदी काठावरील विरचक पाटलीपाडा, खामगाव, बिलाडी, नारायणपूर, पापनेरपाडा, सुंदरदे, कर्णखेडा, बद्रीजिरा, राजापूर, भवाली, दुळवद, याहूर, नळवा बुद्रुक, वेलदा, कावठा, नेवाली आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या नदीपात्रालगत कोणीही आपले गुरे ढोरे घेऊन जाऊ नये व कोणीही मनुष्य त्या भागात फिरू नये असे आवाहन नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक यांच्याकडून करण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।